सर्व यजमानांनी हातामध्ये पाणी घ्यावं, उजव्या हातात पाणी घ्या. पाणी घेतल्यानंतर महिलांनी त्यांच्या हातामध्ये हळदी कुंकू घालायचंय. नंतर एक फुलाची पाकळी ठेवायची, थोड्याशा अक्षता टाका, हाताला हात लावा. आदौ यजमानस्य गोत्रोच्चारः. जर आपल्याला गोत्र माहीत असेल तर गोत्राचा उच्चार करावा, जर माहीत नसेल तर आपल्या नावाचा उच्चार करावा. नंतर स्वतःचं नाव घ्यावं, धर्मपत्नीचं नाव घ्यावं, आपल्या मुलाबाळाची नावं घ्यावी. नंतर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं घ्या. यजमानः सपत्नीनः ससुदाः सवशोः सदुषिदाः सबान्धवाः द्विपद चतुष्पद सहितानाम्. सर्वांनी म्हणायचंय यजमानो अहम् मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबाना सहपरिवाराना क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य